पिंपरी चिंचवड मधील बिग बाजार मॉल मध्ये चक्क भगवद्गीतेतील श्लोक प्रिंट केलेले पोशाख विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकाराविरोधात अखिल भारतीय महानुभव परिषद आणि नागरिकांनी चिंचवड पोलिसांकडे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे। डॉक्टर दत्तात्रय देशमुख यांच्या निदर्शनास हा प्रकार आला, त्यावेळी त्यांनी आधी पुरावा म्हणून एक कुर्ता खरेदी केला आणि ही गंभीर बाब इतरांच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर संतप्त झालेल्या सर्वांनी याबाबत परिमंडल 3 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन त्यांना संबंधित विरोधात तक्रार दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। त्यानुसार पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान या पोशाखाची विक्री यापुढे करू नये असे निवेदन बिग बाजारच्या व्यवस्थापक देण्यात आले आहे। या आधी नागपूरमध्ये बिग बाजार मॉलमध्ये मराठीतील आद्य ग्रंथ लीळा चरित्राचे श्लोक विक्री केल्याच्या कारणावरून त्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार समोर आले होते। मात्र त्यानंतरही आता बिग बाजारने आपली मजुरी कायम ठेवत भगवत गीतेतील श्लोक प्रिंट केलेले पोशाख विक्री केले जात असल्याचा हा प्रकार उघड झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय। असे श्लोक आणि धार्मिक भावना दुखावतील असे वाक्य प्रिंट करण्याऐवजी पोशाख निर्मिती करणाऱ्या कंपनी दारू सोडा गुटखा सोडा झाडे वाचवा असे सामाजिक संदेश छापून पोशाखांची निर्मिती कधी करणार हा प्रश्न आता या निमित्ताने उभा राहिला आहे। पाव परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या तक्रार अर्जामध्ये त्यांनी चिंचवड येथील बिग बाजारमध्ये श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक ज्याच्यावर प्रिंट केलेले आहेत असे कपडे विक्रीस असल्याबाबत त्यांची तक्रार आहे। याबाबत अधिक चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करतात। मला मी एक कुर्ती खरेदी केली, मी आणि मिसेस आलो होतो, त्या कुर्तीवरती मला भगवद्गीतेचे श्लोक दिसले आणि ते श्लोक बघून मला वाईट वाटलं आणि मग त्याच्यासाठी आम्ही मी आणि बाबांना बोललो, बाबांनी नंतर त्याच्यावर ॲक्शन घेतली आणि मग आम्ही निवेदन पोलीस कमिशनरला दिलेलं आहे, तिथं बिग बाजारला सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांना आमचं अशी मागणी आहे की असे समाज विघातक जे काही छापतात त्यांच्यावर सक्त सक्त कारवाई करावी आणि समाजामध्ये दुखडी किंवा आज दंगल वगैरे असे घडवण्याचे जे प्रकार होण्याची शक्यता असते त्याच्यावर त्यांनी बंदी आणत। बिग बाजारवाल्यांनी काय कारवाई केली? बिग बाजारवाल्यांनी फक्त आजच्या आज म्हणे आम्ही ते सगळे कुर्ते काढून घेतो, विकणार नाही असं त्यांनी आम्हाला लिखी आश्वासन दिलेलं आहे।